सातवा गणपती ओझरचा विघ्नहर। सत्कार्यात विघ्न आणणाऱ्या विघ्नासुराचा बंदोबस्त करणारा विघ्नेश्वर। जुन्नरजवळील ओझर हे विघ्नेश्वराचं स्थान। इथल्या दगडी तटबंदीच्या मंदिरात विघ्नेश्वर विराजमान आहे। पहिल्या बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा मोठे पराक्रमी होते। पोर्तुगीजांना हरवून वसईचं युद्ध जिंकून ते ओझर मुक्कामी आले। त्यावेळी थोर गणेशभक्त चिमाजी अप्पांनी मंदिराला सोन्याचा कळस अर्पण केला आणि युद्धातील विजयाचा आनंद गणेशभक्तीत एकवटून गेला। आपल्या असं लक्षात आलं असेल, इतिहासामध्ये आणि विशेष करून पेशवेकालीन इतिहासामध्ये अष्टविनायकांचे संदर्भ अनेक ठिकाणी सापडतात। इथे एक गोष्ट अतिशय मनाला भावते, ती अशी की हे सर्व राजे, सरदार, पेशवे यांचं कर्तृत्व फार मोठं होतं। त्यांनी भीम पराक्रम गाजवला आणि तरीही त्यांच्या कर्तृत्वाला अपरिमित अशा श्रद्धेचं आणि भक्तीचं अधिष्ठान होतं। गीतेमध्ये तू युद्ध कर असं अर्जुनाला सांगणारे भगवंत 18व्या अध्यायात मनमना भव मद भक्तो असंही अर्जुनाला सांगतात, त्याचीही इथे आठवण येते। आत्ता सादर होणाऱ्या बंदिशीबद्दल सांगायचं तर आक्रमक आणि उत्तरांग प्रधान अशा रागामध्ये ही बंदिश बांधली आहे। स्थायीमध्ये विघ्नासुराची खोड मोडण्यासाठी गणेशदेव सरसावून पुढे आलेत असं वर्णन आहे, तर अंतर्यामध्ये चिमाजी अप्पा यांनी वसईच्या युद्धातील विजयानंतर भक्तिभावानं ओझरच्या मंदिराला सोन्याचा कळस अर्पण केल्याचं वर्णन आहे। आता राग अडाणाच्या सुरांमधून विघ्नेश्वराचं हे रूप मनामध्ये साठवून घेऊया। Na